मागे घेण्यात आले. खुद्द महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ही जाहिरात रद्द करण्याचे आदेश दिले. जळगाव जिल्ह्यामध्ये कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नायब तहसीलदार नियुक्त करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि ही बातमी दाखवल्यानंतर विरोधकांनी देखील कंत्राटी तहसीलदार नियुक्ती आदेश रद्द करण्याची मागणी केली. झी 24 तासने ही बातमी लावून धरल्यानंतर अखेर महसूल मंत्र्यांनी ही जाहिरात तात्काळ रद्द करा अशा स्पष्ट सूचना जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि याबाबत सविस्तर खुलासाही मागवलेला आहे. तेव्हा ही जाहिरात नेमकी काय होती तेही आपण पाहूया. पदनाम सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार संख्या होती 8 आणि मासिक मानधन होतं 40,000 रुपये. वयोमर्यादा होती 68 वर्षांपेक्षा जास्त नसावं. दुसरं आणखी एक पद होतं सेवानिवृत्त अव्वल कारकून आणि या पदांची संख्या होती 15. मासिक मानधन होतं 25,000 रुपये आणि वयोमर्यादा 68 वर्षांपेक्षा जास्त नसावं.